नमस्ते, मी आज गरम मसाला बनवते. हा मसाला आपण उसळी, रसेदार भाज्या या पुलाव, खिचडी, वेगवेगळ्या भाज्या आपण याच्याने रेस्टॉरंट स्टाईल डिशेस पण बनवू शकतो, पंजाबी डिश पण बनवू शकतो. अगदी ऑल पुन्हा घेतलाय, गॅस चालू केलाय मी, लोखंडाच्या कढईत घेतलंय, आईच्या कढईत, आईच उलटन पण घेतलंय. अगदी गरम करून घ्यायचंय, भाजायचं आणि अगदी पॅन कढई अगदी लो हीटवर ठेवायचं, फक्त हाताला गरम लागेल एवढंच बघायचं. आपण जसं उन्हात आपण वाळवतो त्याप्रमाणेच दाणे भाजायचे, कलर बदलू द्यायचा नाही, हातानेच बघायचे गरम लागले म्हणजे. आपल्याला गरम मसाला करायचा आहे, काळा मसाला नाही बनवायचा. वा, सुगंध यायला लागला, छान सुगंध यायला लागला. बंद करते मी, काढते. ग्राम दाणे घेतले होते मी, 30 ग्रॅम काळी मिरी घेतली, फक्त गरम करून घ्यायची, हाताला गरम लागेल एवढं बघायचं, हाताने फिरवलं तरी चालेल. असं करत गेलं तुम्हाला लक्षात नाही येणार आपण जास्त गरम भाजलं जाईल का काय, फक्त हाताने फिरवायचं. जमत असल्यास असा हाताला चटका बसला म्हणजे आपण काढून घ्यायचं, लागतंय गरम असं समजून. त्याच्यातलं फक्त मॉइश्चर निघायला पाहिजे म्हणजे आपले मसाले टिकतील छान. भाजला गेला त्याचं सुगंधही चालली जाते, चवही चालली जाते. 30 ग्रॅम जिरं घेतलंय मी, जिऱ्यालाही फक्त गरम करायचंय. झालंय गरम जिरंही आपलं, फक्त गरम करते मी. तीस ग्रॅम दालचिनी घेतली, तुकडे करून घेते, लवकर गरम होतील आणि आपल्या मसाल्यात पण लवकर वाटले जाते. तुमच्या आवडीनुसार थोडेफार कमी जास्त करू शकता आपण मसाल्यांचं प्रमाण, ज्याची त्याची सुगंध टेस्टचं आवड निवड वेगळी असते. पण बेसिक पदार्थ साहित्य तेवढं फक्त गरम करायचे. जी 2 ते 3 सेकंद मध्ये गरम होतं, लोखंडाची कढी तापलेली असते छान. उन्हाळ्याच्या दिवसात लवकरच गरम होत. लवंग घेतली 10 ग्रॅम, फक्त गरम करायची आपल्याला. फुलचक्र घेतलंय, शक्यतो याच्यातले बी असतात त्या काढून टाकायच्या, त्याची चव टेस्ट कडू येते, बी काढून टाकायची. मी काढून टाकते, ते गरम करून घेते फक्त. जावत्री घेतली मी 10 ग्रॅम, बघू शकता पटकन गरम होते ती लवकर, कढईत तापलेली असते लोखंडाची छान. विलायची घेतली मी 10 ग्रॅम, त्याचे दाणे काढून घेतले, बघू शकता जास्त वरचं साल राहिलं म्हणजे त्याची एकदम चव थोडीशी कडू येते, म्हणून मी दाणे काढून घेतले. मोठी विलायची, मसाल्याची विलायची आहे. अखंड तुम्हाला आवडत असेल अखंड घ्यायचं, पण मी दाणे सोलून काढून घेतले तुम्हाला दाखवण्यासाठी. 3 राहू दिले तुम्ही, मोठी विलायची, मसाल्याची विलायची, त्याचे दाणे काढले, फक्त गरम करायचं. हिरवी विलायची घेतली, तुकडे करून घेते म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करताना लवकर बंद, गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे. गरम कढईतच भाजलं जायचं, जास्त भाजायचंच नाही,
गरम मसाला आहे, काळा मसाला नाही. काळा मसाला करताना आपण तेल टाकून मसाले भाजतो. मसाला गारू देते मी, भाजलेला मसाला. आपण 10 मिनिटांसाठी थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करू. एक जायफळ पण घेतलंय आपण, पण हे मसाला वाटू बारीक झाल्यावर अगदी थोडासा जाडसर राहिल्यावर आपण किसून त्याच्यात टाकणार आहोत. सुरुवातीलाच तुकडे करून टाकते, त्याचा सुगंध राहणार नाही, एवढे टेस्ट नाही राहणार, म्हणून मी शेवटी घालणार आहे. गार झाला आहे आपला मसाला, ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. गाळून घेतला मी, गाळून घ्यायचा बारीक. याच्याने तुमच्याकडून मिक्सरमध्ये बारीक होत असेल तर काय, पावडर होत असेल तर छान, पण छान पावडर करायची अशी. शेवटी राहिला एवढा, मी जायफळ त्याच्यात किसून घेते, मग शेवटी फिरवते थोडं, कारण जास्त वेळ ते मसाला गरम याच्यात राहिलं तर त्याचा सुगंध निघतो. हा मसाला आपला तयार झाला आहे, छान एअरटाईट काचेच्या बरणीमध्ये पॅक करून ठेवायचा. वर्षभर आपण त्याचा वापर करू शकतो. उन्हाळ्यात एकदा केलं म्हणजे रसेदार भाज्या, आपल्या भरली वांगी किंवा उसळी किंवा डाळी, आपण त्याही मसाल्याच्या भाज्या करतो. काही प्रकार टिक्कीचे प्रकार करतो, त्यासाठी पण हा गरम मसाला, पंजाबी डिशसाठी हा गरम मसाला एकदम उत्तम आहे.